नमस्कार, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी शीतल खवसे, आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर। आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे, बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो किंवा सामाजिक, भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार, आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। ऐकूया आजची पत्रकार परिषद। कॅन्सर मध्ये एक प्रॉब्लेम असतो जेनेटिक म्युटेशन, तर आपण किमोथेरपी करणं, ऑपरेशन करणं हे योग्य आहे, करायला पाहिजे। पण जेनेटिक म्युटेशन जेव्हापर्यंत आपण काम नाही केलं जीन्सवर, मग तो आजार संपत नाही, तो परत परत कॅन्सर येत जातो। तर असंच आम्ही काही कॅन्सरवर काम केलं आणि एका केस बद्दल मी माझी इच्छा आहे की डॉक्टर दीपाली मॅडमने सांगावं। आमच्याकडे कॅन्सरचं बेसिक काम सर्वात जास्त काम डॉक्टर दीपाली मॅडम बघतात, तर एखाद्या कोणी कॅन्सरच्या पेशंटचा अनुभव सांगा की काय अनुभव राहिला। एक कॅन्सर पेशंट होते, ते दिल्लीचे होते, मी नाव नाही रिव्हील करणार। आणि ती अशी केस होती की त्यांचं ऑलरेडी माउथ कॅन्सर होतं आणि 7 times ऑपरेटेड केस होती। अगेन ते रिअकरन्स आलं आणि डॉक्टरनी यावेळेला असं बोलले त्यांना की आता ऑपरेशन पण शक्य नाही आणि सर्वायवलचे चान्सेस तर गॉड नोज, बिकॉज ते ऑलरेडी पसरलेलं होतं, बोन्समध्ये मेटास्टॅसिस झालेलं होतं त्यांना पूर्ण। तर मग त्यांनी पण व्हिडिओज बघितले सरांचे, त्यांनी मला कन्सल्ट केलं। मग त्यांचा मुलगा फ्रान्सला असतो, तर ते ऑफकोर्स त्यांच्याकडे ऑप्शन होतं की बा फ्रान्सला पण जायला पाहिजे, मुलगी ऑस्ट्रेलियाला होती, पण तिथे पण त्यांनी ओपिनियन घेतलं होतं आणि काही स्कोप त्यांना दिसलं नाही। तर त्याच्यामुळे त्यांनी मला कन्सल्ट केलं, ते म्हणे की नाही आम्ही एकदा येऊ इथे, आम्ही भेटू परस्पर आणि मगच आम्ही डिसिजन घेऊ की आम्हाला काय करायचं आहे। नो डाऊट, तुम्ही येऊ शकता। मग त्यांचं सगळं झालं, म्हणजे त्यांना असं होतं की त्यांचं स्किन ग्राफ्टिंग केलं होतं, इथे पूर्ण इथपर्यंत असे लिप्स लिटरली त्यांचे बाहेर प्रोट्युटेड, म्हणजे बाहेर निघालेलं होतं त्यांचं। मग ते आले 5 days, पहिले त्यांनी फर्स्ट टाईम त्यांनी 5 days सेशन केलं आणि सेकंड डेज पासून त्यांना रिझल्ट दिसायला लागले। म्हणजे इवन हा माउथ पण त्यांचा जे बाहेर असा निघालेला होता भाग ओठांचा, तो पण त्यांचा आत गेलेला होता। त्यांच्या मुलाला हळूहळू ट्रस्ट आहे, बिकॉज ही वॉज सायंटिस्ट, तर ते खूपच म्हणजे सायंटिफिकली सगळ्या गोष्टींकडे त्यांचं सगळं होतं की आयुर्वेदिक घ्यायला पाहिजे की होमिओपॅथी घ्यायला पाहिजे, अँड दिस वॉज लाईक अ मिरॅकल। आणि महत्वाची गोष्ट त्यात असं होतं की प्रत्येक दिवशी कॅन्सरचा ट्युमर दिवसादिवस कमी होत होता, म्हणजे काल बघितला त्याच्यापेक्षा आज कमी, आज बघितला त्याच्यापेक्षा नेक्स्ट डे कमी, पर डे कमी होत होता। तर असं जे मॅजिकल त्यांनी बघितलं, फ्रान्स वरून आलेला सायंटिस्ट आणि तो जो ट्रस्ट करतो, तो विचार करा की सगळ्यांनी ट्रस्ट करायलाच पाहिजे। त्यांनी मग ते रिपीट परत 5 days साठी आले। आयडियली त्यांना 21 days आम्ही सजेस्ट केलं होतं, पण ते असताना एक ट्रस्ट फॅक्टर की बा जेव्हा सगळे लोक म्हणत आहेत की कॅन्सर बरं होऊ शकत नाही आणि आम्ही क्लेम करतोय की तुमचा आजार कमी होतोय, कमी होऊन बरं होतोय, तर त्याच्यासाठी म्हणून ते आले होते इनिशियली 5 days, मग ते 10 days पण त्यांनी केले अँड ते चांगले आहे। किती लागतो बघा, कसं आहे प्रत्येक आजारानुसार असतं कोणता उपचार करायचा आहे। समजा एखादा साधा आजार आहे तर त्याला खूप झालं 3-4 हजार रुपये महिना लागेल, ठीक आहे। मग आता कॅन्सर सारखा आजार आहे तर मग साध्या आजाराचा उपचार कॅन्सरचा होत नाही। जसं मी म्हटलं जेनेटिक उपचार करायला गेले तुम्ही अमेरिकेला तर 25-50 lakh लागतात, मग लिव्हर फेल्युअरच्या पेशंटला ट्रान्सप्लांट करायला 50 lakh लागतात। तर तुम्ही हे जे सगळे या मोठ्या आजारांचं बघितलं तर आमचा जो इलाज आहे फक्त 10-20% मध्ये होऊन जातो आजाराच्या नुसार। नमस्कार, माझं नाव डॉक्टर मीनल रवी वराकडे, मी बेसिकली लाईफस्टाईल कोच आहे। आम्ही जेनेटिक्स आणि एपिजेनेटिक पद्धतीने विविध प्रकारच्या असाध्य आजारांवर खूप सारे उपाय करतो। आणि जसं मी आता थोड्या वेळा आधी बोलले की व्यंगत्वमध्ये पुष्कळदा कारणं सापडत नाहीत आणि त्यावेळेला मग टेस्टिक बेबी किंवा आर्टिफिशियल जे बेबीज असतात त्याच्यावर दुसरे काही ऑप्शन्स नसतात। पण जर आपण पेशंटच्या माइंडवर वर्क केलं तर खूपदा पेशंटचे स्ट्रेस फॅक्टर कमी होऊन सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते, तर याही गोष्टींमध्ये आमचा उपाय खूप चांगल्या कारगर आहे। सर, आज पत्रकार परिषद झाली, काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर रवी वराकडे, जेनेटिक हेल्थ एक्सपर्ट आणि माइंड ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट म्हणून असाध्य अशक्य आजारांचा आम्ही उपचार करतो आणि जेनेटिक एपिजेनेटिक पद्धतीने ही उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आजची परिषद घेण्यात आली। सगळ्यांना सांगायचं एकच मुद्दा आहे की जे क्रॉनिक डिसीज आहे, जे कधीच बरे होत नाही असा ठप्पा लागलेला आहे, माझं म्हणणं आहे की आपण कधीच प्रयत्नच करत नाही। आपण गोळ्या घेतो जन्मभर आणि जन्मभर गोळ्या घेत घेत कॉम्प्लिकेशन, साईड इफेक्ट सगळं सहन करत राहतो। या सगळ्या गोष्टींवर 50 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 10 वर्ष गोळ्या खात राहण्यापेक्षा एक पद्धत नवीन आलेली आहे, मुळापासून उपचार, याला म्हणतात जेनेटिक एपिजेनेटिक रूट कॉज ट्रीटमेंट। एकदा प्रत्येकाने जेनेटिक एपिजेनेटिक रूट कॉज ट्रीटमेंट करून बघायला पाहिजे,
कारण की आजार जर तुम्ही समोर संपवू शकले तर तुमचं पुढचं आयुष्य हेल्दी राहील, आनंदी राहील, खर्च होणार नाही आणि तुमचं जे आयुष्य आहे तुम्ही आनंदाने आणि पूर्णपणे समर्थपणे जगू शकाल. म्हणून मुळापासून इलाज प्रत्येकाने करायला पाहिजे, हाच एक आजचा संदेश आहे. सर, तुमच्याजवळ जो उपचार केला जातो त्याला म्हणजे किती खर्च लागतो? आता एकंदरीत बघा, जो पण आता मी आता जसं उत्तर दिलं, पण जो पण आजार आम्ही घेतो सर, लिव्हर फेल्युअरचा घेतला, आमच्याकडे केस होती लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी, त्यांना सांगितलं खर्च 50 लाख. आता 50 लाख खर्च होता लिव्हर ट्रान्सप्लांटचा, गॅरंटी काहीच नव्हती. मग आम्ही उपाय दिला की आमचा इलाज तुम्ही पहिले करा. तर त्या 50 लाखाऐवजी ती लेडी आज पूर्णपणे बरी आहे, नागपूरचीच लेडी आहे ती पूर्ण दुरुस्त झाली, लिव्हर एकदम नॉर्मल झालं आणि 1 लाखापेक्षाही कमी खर्च आला. तर डिपेंड कर, 50 लाखाऐवजी 1 लाख खर्च. तर जेव्हा ॲलोपॅथिक बद्दल विचार करतो तेव्हा आपण खर्चाचा विचारच नाही करत, आणि जेव्हा दुसऱ्या पद्धती आला की पहिला प्रश्न खर्चाचा येतो. तर माझं म्हणणं आहे की जेनेटिक इलाज जर बघितला पूर्ण जागतिक स्तरावर तर 25 ते 50 लाख लागतात सध्या जीन एडिटिंग करायला गेले, तर तो इलाज आम्ही हार्डली 10-15-20% करून देत असतो. तर खर्च अगदी अल्प खर्च आहे आणि जन्मभर जर उपचार कराल तो खर्च आणखी वाढत जातो, कॉम्प्लिकेशन जोडले तर आणखी खर्च वाढतो. तर 10% किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये हा उपचार आम्ही करून राहतो. तुमच्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्या आजारावर उपचार? तसे तर जेनेटिक इलाजामुळे जवळपास प्रत्येक आजारांना आम्ही फायदा देऊ शकतो, पण आमचा मुख्य जो मुद्दा आहे तो आजकालचे सगळ्यात भयानक आजार जे आहे, कॅन्सर, किडनी फेल, लिव्हर फेल, क्रॉनिक पॅनक्रायटिस, अँकायलॉजिंग स्पॉन्डिलायटिस, जेनेटिक बिमारी, ऑटोइम्यून बिमारी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, अशा आजारांवर आम्ही सर्वात जास्त काम करतो. बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आज एवढंच, पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. WH न्यूज सोबत राहा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा, जाहिरात देऊन आर्थिक मदत करा. धन्यवाद.